माझ्याकडे 4-5 पुस्तकं आहेत, ती आता मी तुम्हाला आधी दाखवते, हां मग तुम्ही ठरवा पण कुठलं वाचायचं आहे. एक द नॅपिंग हाऊस इंच बाय इंच, द क्रंचिंग मंचिंग कॅटरपिलर, आय लुक थ्रू माय विंडो आणि द बॉय हू लॉस्ट हिज बेली बटन. कुठला तर मी एक एक दाखवते आणि मग तुम्ही ठरवा कुठलं वाचायचं आहे. एक, दोन, तीन, चार की पाच, कुठलं हे नॅपिंग हाऊस? हे कशाबद्दल पुस्तक आहे तुम्हाला लक्षात आलं ना? लगेच आलं ना? कशाबद्दल आहे सांगा बरं. अळीच, बरोबर आहे. आणि बरं हात वर करायचा विसरलो. सगळं इंग्लिशमध्ये पुस्तक आहे ना, तर आपण थोडीशी मराठीमध्ये मी तुम्हाला याची गोष्ट सांगणार आहे आधी, म्हणजे तुम्ही अंदाज लावायचा आहे चित्र बघून, आणि मग मी नुसतं इंग्लिशमध्ये वाचून दाखवणार आहे. अळीचं, बरोबर आहे तुझं. हा शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता, हो की नाही? हा शब्द काय आहे? काय? कॅटरपिलर. त्यामुळे हा शब्द तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. नुसती चित्र बघायची हां, आणि मग काय होत आहे ते तुम्ही मला सांगायची आहे गोष्ट. दिसलं ना सगळ्यांना नंतरच्या पानावर काय झालं बरं? दिसलं सगळ्यांना? जरा लांबच गोष्ट आहे हा. कोण कोण त्याला भेटता याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. कोण कोण भेटत आहे लक्ष आहे ना? तर कॅटरपिलरला कोण कोण भेटलं आत्तापर्यंत लक्षात आहे? सगळे उडणारे प्राणी त्याला भेटले आहेत का याचा विचार करा. जे त्याला भेटलं त्याच्याजवळ जाऊन बसलं ते सगळे उडणारे आहेत का? त्यांना उडता येत आहे का? आता फक्त शेवटचं पान मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, कारण तुम्हाला अंदाज लावायचा आहे की सगळ्यात शेवटी काय होणार ते. आता याच्यानंतरचं पान मी तुम्हाला नाही दाखवणार. काय झालं बरं गोष्टीमध्ये? चित्र बघून आपल्याला काय समजलं? की ते होता ना किडा, तो त्याला काय म्हणतो आपण? किडा नाही म्हणत, काय? कॅटरपिलर. त्याला मराठीमध्ये काय म्हणतो? अळी म्हणतो. किंवा दुसरा आणखी एक शब्द आहे स पासून सुरू होणारा, सापसुरळी नाही, त्याला म्हणतात सुरवंट. आणखीन मग काय झालं अळीला? काय झालं? मग त्या अळीला ती चिमणी भेटली आणि मग नंतर ती अळी पण उडायला लागली. अळी पण उडायला लागली म्हणजे तिला सगळे उडणारे प्राणी भेटले. सगळे उडणारे प्राणी भेटले, बरोबर आहे. ती अळी त्या पानावरून खाली तो किडा होता का नाही, तो ती त्याची मैत्रीण होता ना. अळी म्हणली कॅटरपिलर म्हटलं की हाय हाय म्हणाला. ओके, आणि अजून काय झालं बरं? काय झालं असेल गोष्ट अशी तुम्हाला काय त्याच्यामध्ये दिसली? आपण गोष्ट सांगतो तेव्हा आधी काहीतरी होतं, त्याच्यानंतर काहीतरी होतं, आणि मग त्याचा शेवट होतो, हो की नाही? तर ह्या गोष्टीच्या सुरुवातीला काय झालं बरं?
काय झालं या गोष्टीच्या सुरुवातीला? कोण आहे हा कॅटरपिलर? काय करतोय? पानं खातोय. नंतर त्याला कोणीतरी भेटलं, त्याला बघून त्याच्या डोक्यात काहीतरी विचार आले. काय विचार आला असेल त्या भुंग्याला बघून? येतो काही अंदाज लावता? नाही. त्याला असं वाटलं मला पण ह्याच्यासारखं उडता आलं तर किती छान. तो भुंग्याला म्हणाला मला पण तुझ्यासारखं उडायचं आहे. तर तो भुंगा काय म्हणाला, तुला कसं उडता येईल, तुला काही पंख नाही आहेत माझ्यासारखी, मला बघ बरं किती छान पंख आहेत, असं म्हणून तो उडून गेला. बरोबर आहे, आळीला काही उडायला येत नाही. पण त्याला नंतर थोड्या वेळाने कोण येऊन बसलं त्याच्या बाजूला, पुन्हा काय म्हणाला असेल तो? अगदी बरोबर आहे, तुझ्यासारखे मला पंख असते तर मलाही उडायला आलं असतं, मला आवडलं असतं उडायला. मग चिमणी त्याला काय म्हणाली असेल? अगदी बरोबर आहे. आणि मग त्याला कसं वाटलं असेल हे ऐकून? वाईट वाटलं असेल. परत पण तो बिचारा पुन्हा जेवला, आपला पुष्कळशी पानं खाल्ली आणि झोपून गेला. मग त्याला आणखीन कोणीतरी भेटलं. काय म्हणाले असेल फुलपाखराला? पुन्हा फुलपाखराला बघून त्या सुरवंटाला काय वाटलं असेल, अळीला काय वाटलं असेल, काय वाटलं असेल? तुझ्यासारखे पंख दे ना. आता तुम्ही विचार करा हा एक मिनिट. सुरवंट आणखीन मोठा झाला की काय होतं? फुलपाखरू त्याची आई असेल का? हो. कस बर? एक्झॅक्टली, आधी फुलपाखरू पण कॅटरपिलरच होता, हो की नाही? तर मग नंतर काय झालं असेल? आता मी वाचून दाखवते तुम्हाला हा इंग्लिशमध्ये. तर आपल्याला कॅटरपिलर, हां मी काही काही शब्द तुम्हाला सांगते जे मध्ये मध्ये येणार आहेत आपल्या पुस्तकाचे. तर हा कॅटरपिलर आहे. नंतर बंबल बी म्हणजे भुंगा. ह्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये माहिती कोणाला? बर्ड्स. बरोबर आहे. आणि चिमणीला काय म्हणतो माहिती? कोण म्हणाला काय म्हणतात? बरोबर आहे, स्पॅरो. आणि मग हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, बटरफ्लाय. हे जे असतात ना ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात बरं? चांदण्या म्हणतात, गारा म्हणतात. त्याशी बिया असतात ना अशा, त्या उडतात पिसांसारख्या, त्याला इंग्लिशमध्ये डँडीलायन म्हणतात. तर त्या बिया आहेत उडणाऱ्या. आणि ही काय आहेत? बरोबर आहे. हां हां, ह्याला कॅटरपिलरला. मग तुला सांगते नंतर काय येते. हां, आता आपण वाचूया. काही काही शब्द जर नाही समजले तर आपण त्याच्याबद्दल नंतर बोलूया.